लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कायदा सुव्यवस्थेचे इतके वाईट झुंजवडे निघालेले आम्ही कधी पाहिले नाही। ज्या ठाण्यामध्ये आपण आता उभं आहोत तिथल्या उपायुक्तांची बोट छाटण्यापर्यंत आज नराधमांची हिम्मत वाढली। आणि सरकार कुठलंही असलं, प्रत्येक सरकारमध्ये अशा घटना घडतात, पण त्या त्या वेळेला ते सरकार काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं असतं। जेव्हापासून हे सरकार सत्तेमध्ये आले आम्ही संजय राठोड बघितलं, अजून FIR नाही। आम्ही मेहबूब शेख बघितलं, 376 दाखल आहे, कोर्टाने ताशेरे ओढले तरी तो बाहेर। आम्ही आमदार निलेश लंके बघितला पारनेरचा, 353 सारखा गुन्हा करून अजून FIR नाही। आणि हे सगळं जे चाललंय हे लोकधाजीने सरकार नाहीच आहे, हे यांच्या मंत्र्यांना, यांच्या आमदारांना आणि यांच्या बगल बच्चांना धार्जिणं असणारं सरकार आहे। आणि याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। मला माहित नाही लोकलचं, म्हणून कुणालच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन झालंय मला माहित नाही, पण आता ती ज्या पद्धतीने सांगते की ठाणे शहरात सुद्धा अर्ध्याहून जास्त CCTV बंद आहे, एकंदरीत सरकारचा महिला संरक्षणाकडे किंवा त्यांच्या सुरक्षेकडे बघण्याची त्याला एक इच्छाशक्ती लागते। सरकार ही अशी सिस्टीम आहे ज्याला काही अशक्य नाही, आणि त्यामुळे सरकारची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे। या सरकारची इच्छाशक्ती आम्ही बघितली आहे आणि आम्ही पाहिलं आहे की काय हे यांना महिला आयोगाला अध्यक्ष द्यायचं नाही, यांना शक्ती कायदा आणायचा नाही, यांना काही करायचं नाही आहे, यांना फक्त भाषणं करायची। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, अरे महाराज असते तर ढकलून दिलं असतं यांना, अशी अवस्था करून ठेवली आहे महाराष्ट्राची। आधी विचारायचं कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा, आम्ही विचारतोय मुख्यमंत्री महोदय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र।